मित्रांनो, एका कंपनीचा मी अभ्यास करत होतो आणि मला असं आढळलं की त्याची सध्याची ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे ना तो जवळपास 94% म्हणजे जवळपास 100% आसपास आहे आणि त्याचा प्राइस बँड 1400 रेंजमध्ये, परंतु लिस्टिंग नंतर 2500 ते 3000 रेंजमध्ये लिस्ट होऊ शकतो. म्हणजे काय, तुम्ही ज्या लेवलला अप्लाय करणार आहे त्याच्या डबल ओपनिंगचे त्याचे चान्सेस आहेत. आणि हे सगळं जेव्हा मी स्टडी करतो असं माझ्या लक्षात आलं तर म्हणलं चला काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय. मग थोडा मी ह्या कंपनीचा अभ्यास करायला सुरुवात केला आणि एक गोष्ट मला अशी आढळली की या कंपनीच्या जाहिराती मी बऱ्याच रिक्षांच्या मागे पण बघितल्या. म्हणजे काय तर एक वेल नोन कंपनी आहे आणि बरेच जण या कंपनीचा प्रोडक्ट वापरत आहेत, प्लस सध्याच्या कंडिशनला एक ट्रेंडिंग बिझनेस आहे असं पण म्हणू शकतो. मग हा स्टॉक कुठला आहे तर याचं नाव तुम्ही इथे पाहिलंच असेल, ही कंपनी मार्केटमध्ये येते वारी एनर्जीज. पण लक्षात ठेवा इथे असं वेगळं काय, कारण लक्षात ठेवा हुंडाई सारखा आयपीओ किंवा बरेच आयपीओ सध्याच्या कंडिशनला पूल लिस्टिंग नाही झाले, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये, तरी पण याचा जीएमपी रोज वाढतोय. आणि याचा अर्थ काय की येणाऱ्या जेव्हा लिस्टिंग असेल तिथे चांगला पैसा बनवायचे चान्सेस आहेत. पण साहजिक आहे मार्केट ट्रेंडचं भीती असेल. तुम्हाला वाटत असेल की मागच्या वेळी आम्हाला एक पण चांगला आयपीओ नाही भेटला, मग आयपीओला कसं अप्लाय करायचं, अशा सगळ्या टेक्निक मी आज तुम्हाला देतो या व्हिडिओमध्ये. आणि महत्वाची गोष्ट, 94% जीएमपी असण्यामागचं काय रिझन आहे हे मी शोधलं. आणि मला असं वाटलं मला एकट्याला माहीत असून काय उपयोग नाही, आपल्या सगळ्यांना ते माहीत असणं गरजेचं आहे. मी आज तुमच्याशी शेअर करतोय मी काय काय बघितलं फंडामेंटल्स जे मजबूत वाटतंय मला. आणि नक्कीच हा लिस्टिंग पुरता फायदेशीर आहे का लंबी रिस्क का घोडा पण बनू शकतो हे आपण सगळं बघूया. आणि कसा अप्लाय करायचा अगदी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न पण करूया. लक्षात ठेवा याच्याविषयी आम्हाला बऱ्याच जणांनी आधी पण चौकशी केली होती, म्हणून एक स्पेशल व्हिडिओ आज वारी एनर्जीज बाबत. तर मित्रांनो नमस्कार, मी शंभुराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असे व्हिडिओज दर आठवड्याला आम्ही नवनवीन तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तसेच आमचा टेलिग्राम असेल किंवा इतर आपले 10x ग्रोथ जो वेबिनार असतो ह्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा, जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग माहिती तिथे अगदी मोफतमध्ये शिकता येणार आहे. आता मित्रांनो येतोय आपल्या वारी एनर्जीच्या आयपीओच्या दिशेने. पहिली गोष्ट तुम्हाला इथे मला सांगायला आवडेल ती म्हणजे कंपनीची डिटेल्स आधी जाणून घेऊया, काय आहे कंपनी आणि कंपनीबाबत आधी थोडक्या मध्ये माहिती जाणून घेऊया. पहिली गोष्ट याच्यामध्ये पाहायला गेलं तर कंपनीचा जो प्रोडक्ट आहे ना, ओके, हा आहे सोलर सेक्टर मधला, एनर्जी सेक्टर मधला, ओके. आणि महत्वाची गोष्ट कंपनीकडे एक डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट पोर्टफोलिओ, जसं की सोलर मॉड्यूल, सोलर पॅनल्स. आज आपण बघतोय की बहुतांश जणांना आता सोलर मॉड्यूल्स, सोलर पॅनल्सची माहिती झालेली, कारण बऱ्याच ठिकाणी आता गव्हर्नमेंट स्कीम पण देत आहे. आणि ही कंपनी हे मॅन्युफॅक्चर करते, याचबरोबर कंपनी ईपीसीवर काम करते, म्हणजे इंजिनिअरिंगवर, प्रोक्युरमेंटवर आणि कन्स्ट्रक्शनवर, म्हणजे सोलर पॅनल बनवेल, स्वतःसाठी पण वापरेल, प्लस दुसऱ्या काही कंपन्यांना पण तो कन्स्ट्रक्ट करून देईल, त्याचा वापर करून तुम्ही पण एनर्जी घेऊ शकता, किंवा काहींकडून एनर्जी घेण्याचा पण तो प्लॅन करतो. ओके, अशा पद्धतीने कंपनी ईपीसीवर काम करते, म्हणजे काय तर ऑल ओव्हर सोलर मॉडेलचे रिगार्डिंग सोल्युशन त्यांच्याकडे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सोलर एनर्जी स्टोरेज ज्यावर काम करते कंपनी त्याच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी यांच्याकडे आहेत. आणि काय होतं माहितीये का, जेव्हा स्टोरेज एनर्जीवर काम करतात तेव्हा येणाऱ्या काळामधला एक मोठा बिझनेस कंपनीला खुणवतोय असं पण होतं. ओके, आता मित्रांनो याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या प्रोडक्ट बरोबर आम्हाला याच्यामध्ये अशी जाणवली की 2024 कंपनीचं जवळपास एक्सपोर्ट भयानक वाढलेलं आहे आणि अमेरिकन मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करतायत ही कंपनी. आणि जवळपास 6077 मेगावॅटचे प्रोडक्ट्स, सोलर प्रोडक्ट एनर्जी जे असतं ते त्यांनी त्याच्यामध्ये अमेरिकेला दिलेले आहे. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय, जवळपास 20 देशांना ही कंपनी तिचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करते. आता हे का आम्ही तुम्हाला सांगतो माहिती आहे, तर जेवढं एक्सपोर्टिंग जास्त असतं ना तेवढा बिझनेस चांगला टिकतो आणि FIs पण अशा बिझनेस मोठे मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करतात येणाऱ्या काळामध्ये. ओके, याचबरोबर कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये ना जवळपास 12 गिगावॅटचे, ओके, आणि हे एक्सपांड करायचे प्लॅन आहे जे आपण पुढे बघूया. आणि मॅन्युफॅक्चरिंग इन US जवळपास 3 गिगावॅट हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, जी ती कंपनी स्वतः ऍक्च्युली काय करते याच्यावर काम करते, म्हणजे चांगली गोष्ट आहे. अमेरिकेसारख्या मार्केटमध्ये एंट्री करते आणि एवढा मोठा हिस्सा त्यांनी कॅच केलेला आहे, हे पहिलं रिझन झालं. ओके, आता हे नाही आहे. आणि प्लस आपण शेवटी 4 गोष्टी पण अशा शिकूया ज्याचा वापर करून आयपीओ लागायचे चान्सेस कसे वाढू शकतात हे तुम्हाला मी याच्यामध्ये शिकवणार आहे. आता महत्वाची गोष्ट ही आपण शिकलो, यानंतर आपल्याला याच्यामध्ये फोकस करायचं आहे की ते म्हणजे कंपनीचं फंडामेंटल ग्रोथ. आता काय होतं फंडामेंटल इतके इझी लोकांना समजत नाही काय बघावं, पण काय महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत त्या तुम्हाला मी ते शो करतो. पहिली गोष्ट, 2022-23 फक्त 3 वर्षाचा डेटा मी कलेक्ट केला, यामध्ये मला असं जाणवलं कंपनीचा रिव्हेन्यू 22 साली होता 28,542 कोटी,
तो ह्या वर्षीच्या जवळपास मागच्या जून पर्यंत 113,976 कोटी पर्यंत आलेला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे काय, जर तुम्ही पाहायला गेला तर जवळपास 4 ते 5 पट वाढ्याच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इन्कम कंपनीचा होते 29,458 कोटी, जो आपला 2024 पर्यंत 116,327 कोटी झाला आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघा, 796 कोटीवरून अगदी 12,743 कोटी रुपयापर्यंत झालेला आहे. म्हणजे विचार करू शकता एवढ्या फोल्डमध्ये कंपनीचा बिझनेस वाढतोय. आणि इम्पॉर्टंट आहे, रिटर्न ऑन इक्विटी जर पाहायला गेलं 17.69% होतं, अगदी 30.26% आलंय. म्हणजे फंडामेंटली अगदी मजबूत कंपनी दिसते आणि ह्याच्यामुळे लोकांच्या उड्या याच्यावर पडतात. पण आता नुसतं फंडामेंटल मजबूत असून चालेल का, हे झाली दुसरी गोष्ट की कंपनीमध्ये काय इंटरेस्ट लोकांना यावा. याच्यामधली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये शिकूया की ह्या कंपनीमध्ये लोकांचे इंटरेस्ट का वाढतोय. तर सगळ्यात महत्त्वाची असते कंपनीची स्ट्रेंथ. कारण स्ट्रेंथ जर असेल तरच तुम्ही आम्ही विचार करणार आहे ना. स्ट्रेंथ जर नसेल तर कोणाला इंटरेस्ट नाही राहणार याच्यामध्ये. ओके, मग काय पाहिजे आपल्याला स्ट्रेंथमध्ये? तर पहिली गोष्ट याच्यामध्ये मला अशी जाणवली की कंपनीची कॅपॅसिटीमध्ये एक्सपान्शन खूप मॅसिव्हली होतंय, खूप जोरात वाढ करते. आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली याच्यामध्ये की 2022 जवळपास 4 गिगावॅटचं फक्त त्यांची कॅपॅसिटी होती, जी त्यांनी जवळपास मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 12 गिगावॅटपर्यंत घेऊन गेले जून 2024 पर्यंत. म्हणजे विचार करा, फक्त मागच्या 2 वर्षांमध्ये किती फास्ट एक्सपान्शन केलेलं आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, अमेरिकेला एक्सपोर्ट जो आहे ना तो कंपनीचा खूप स्ट्रॉंग आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अँटी चायना पॉलिसी, म्हणजे अमेरिकन गव्हर्नमेंट आहे ना आत्ताच्या कंडिशनला चायनाला काय करते की अवॉइड करते त्यांच्याकडनं प्रोडक्ट घेणे. इंडिया पण काय करते, अवॉइड करते. परंतु बाहेरच्या देशांना चायनानंतर असे प्रोडक्ट बनवणारा इंडिया एक चांगला ऑप्शन आहे, ज्याचा बेनिफिट या कंपनीने घेतलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जवळपास कंपनीने वारीने जवळपास 99.6% एक्सपोर्ट केलेले अमेरिकेमध्ये त्यांच्या टोटल एक्सपोर्टपैकी. म्हणजे भयानक एक्सपान्शन याच्यामध्ये दिसतंय आपल्याला 2024. आणि गव्हर्नमेंट पण तिकडे पैसा लावूचच आहे ना. ओके, यामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट काय, स्ट्रॉंग फायनान्शियल ग्रोथ पण आम्हाला याच्यामध्ये दिसली मागच्या 2 वर्षांमध्ये, जे आपण फंडामेंटल्समध्ये पण चेक केलं होतं. आणि स्ट्रॉंग डोमेस्टिक प्रोडक्ट, जवळपास 388 पार्टनर्स भारतामध्ये आहेत त्यांचे. फ्रँचायझी नेटवर्क पण कंपनी स्ट्रॉंग करते. मी जसं एक रिक्षाचा फोटो दाखवला होता, तिथे एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही की बऱ्याच ठिकाणी कंपनी लोकल मार्केटमध्ये पण मोठ्या प्रमाणात एक्सपांड करते. कारण रिक्षावर जेव्हा फोटो येतो तेव्हा समजायचं की लोकल मार्केटमध्ये कंपनीचं बसस्थान चांगलं बसतंय, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे कंपनी लोकल लेवलला पण चांगलं मार्केटिंग करते, हा त्याच्यामधून एक समजून घ्यायचा हेतू असतो, जेणेकरून कंपनीला एक चांगली स्ट्रॉंग स्ट्रेंथ 4 गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर? आता हे सगळं झालं 4 नंबरची महत्त्वाची गोष्ट. याच्यानंतर आम्हाला दिसतं की अपॉर्च्युनिटी आहेत का बाबा. म्हणजे पैसा जर ह्या कंपनीला लावायचा तर इथे हे सगळं मी बघितलं, पण आत्तापर्यंतची ही कंडिशन झाली, पुढे काय काय अपॉर्च्युनिटी दिसते ते पण आपण चेक करूया. ओके, पहिली गोष्ट, इथे जर आपण पाहायला गेलं तर कंपनी आत्ताच्या एक्सपान्शनमध्ये युरोप, साऊथ ईस्ट आशिया आणि आफ्रिका ह्या 3 खंडांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोकस करते, जिथे त्यांना बिझनेसमध्ये अजून येणाऱ्या काळामध्ये अपॉर्च्युनिटी दिसत आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वारी सेटिंग अप 3 गिगावॅटचा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कुठे, जसं आपण आधी बोललो ह्युस्टन टेक्सास, म्हणजे अमेरिकेमध्ये 3 गिगावॅटची कॅपॅसिटी कंपनी फॉर्म करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सध्याच्या कंडिशनला एनर्जी सेक्टर बूम होण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे PLI स्कीम, अर्थात गव्हर्नमेंटची प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे, ज्याचा बेनिफिट एनर्जी सेक्टरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. आणि त्यातल्या त्यात वारी करून घेतीये, ते एक तयार करताय, सगळं बाहेर पाठवतो, कारण गव्हर्नमेंटकडून यांना सबसिडीज मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. आणि जेव्हाही एखादा बिझनेस असा ट्रेंडिंगमध्ये येतो, गव्हर्नमेंट फोकस करतो, ते 1-2 वर्ष नाही, कमीत कमी 6-7 वर्ष त्या सेक्टरला गव्हर्नमेंट पैसा पंप करतं, तेव्हा तो सेक्टर स्ट्रॉंग होतो, मजबूत होतो. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि कंपनी त्याचा फायदा उठवून घेतेय. ओके, याच मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, 6 गिगावॅट इंटिग्रेटेड फॅसिलिटी ओडिशामध्ये कंपनी तयार करते, लक्षात ठेवा. जे एक चांगली गोष्ट आहे की इंडियन मार्केटमध्ये पण कंपनीचं चांगलं प्रेझेन्स वाढायला मदत होईल आणि येणाऱ्या काळामध्ये बिझनेस पण वाढणार याच्यामध्ये. ओके, आणि इम्पॉर्टंट, वर्ल्ड वाईडमध्ये जर आपण पाहायला गेलं याच्यामध्ये तर रिन्युएबल एनर्जीकडे सगळ्यांचं शिफ्टिंग चालू आहे आणि इंडिया तर त्याच्यामध्ये लिडिंगला आहे. कारण सगळ्यांना कळलं आहे रिन्युएबल एनर्जीशिवाय पुढच्या 20 वर्षानंतरनं काही पर्याय नाही आहे, आणि आत्ता शिफ्ट नाही झालो तर पुढे अवघड होईल. त्यामुळे सगळेजण याच्यावर काम करत आहेत. आणि मित्रांनो, हे सगळं आम्हाला याच्यामध्ये असं दिसतं की अरे खरंच दॅट मेक्स अपॉर्च्युनिटी. आणि ह्या अपॉर्च्युनिटीचा कोण फायदा घेतोय,
तो स्टॉपला राहणार आहे. आणि म्हणून ह्याच्यावर 94% लोकांचं आपण बघतोय की GMP वाढलेलं आहे, म्हणजे लोकांचा तिकडे आता फोकस वाढलेला आहे. परंतु ही झाली ह्या कंपनीची अपॉर्च्युनिटी. ह्या कंपनीमध्ये काय होईल जे मी तुम्हाला इथे शिकवलं, पण अजून पण एक अपॉर्च्युनिटी मी तुम्हाला देतोय. जसं इथे शिकलो आपण, जसं तुम्हाला वाटत असेल माझ्यासोबत फेस टू फेस शिकायचंय, आणि एक नवीन अपॉर्च्युनिटी असेल पुण्यामध्ये एक सेमिनार घेतोय मी. आजपर्यंतचा एक मोठा सेमिनार असेल ज्याच्यामध्ये आम्ही सगळे इन डिटेलमध्ये शिकवतो नवनवीन सेक्टर्स कसे शोधायचे, बरोबर, मार्केटचा अभ्यास कसा करायचा, इंट्राडे असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, यापासून स्टॉक अनालिसिस पर्यंत. ओके, तर सिंपल आहे. पुढची तारीख आहे 10 नोव्हेंबर. आजच खाली दिलेल्या लिंकवर जायचे आणि तुमचं आपल्या या स्पेशल सेमिनारसाठी बुकिंग करायचंय. कारण 20 ऑक्टोबरच्या सेमिनारला जवळपास 40 ते 50 ऍडमिशन आम्हाला पुढे ढकलावे लागले ऐन वेळी आल्यामुळे. त्यामुळे आधी तुमची जागा बुक करणं आहे. तर इथली जर जागा फुल झाली तर परत 1-1.5 महिना डिसेंबरमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागू शकतं. कारण अगदी नॉमिनल कॉस्टमध्ये आम्ही हे करतोय. कारण आम्हाला वाटतं अर्थसाक्षरतेतून अर्थसमृद्धीकडे आपण सगळ्यांनी जायला पाहिजे. त्यासाठीच आम्ही असे इन डिटेल व्हिडिओज, असे सेमिनार्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आशा करतो याच्यामध्ये की हे काय आपण समजलं. आता महत्त्वाची गोष्ट की आपण हे सगळं पाहिलं, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे IPO ची काय डिटेल्स आहे आणि IPO ला अप्लाय करायचं कसं. तत्पूर्वी पाहून घ्या. पहिली गोष्ट, फेस व्हॅल्यू 10 आहे, चांगली गोष्ट आहे. लक्ष ठेवा, जेवढी स्ट्रॉंग फेस व्हॅल्यू असेल तेवढं भविष्य चांगलं दिसतं याच्यामध्ये. प्राइस बँड 1427 ते 1503 आहे, म्हणजे फ्लोअर प्राइस तुम्हाला 1427 मिळते. याच्यामध्ये 9 शेअरचा लॉट असेल. ओके, जवळपास 14,500 ते 15,000 रेंज असते इन्व्हेस्ट करताना. याच्यामध्ये टोटल इश्यू साईज आहे 4321 कोटींचा. हा ऍक्च्युली टोटल इश्यू आहे याच्यामध्ये. आणि ह्या 4321 कोटींमध्ये फ्रेश इश्यू असेल 3600 कोटी. ही चांगली गोष्ट आहे. कारण हुंडाईच्या IPO ला मार बसला तो फक्त त्यांच्या ऑफर फॉर सेलमुळे. कारण टोटल IPO ऑफर फॉर सेल होता, म्हणजे काय, कंपनीचे प्रोमोटर स्वतःचा हिस्सा विकतायत. ओके, नवीन इश्यू क्रियाला जातो म्हणजे कंपनीच्या बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जाणार आहे. 721 कोटी हा पैसा जाईल कंपनीच्या प्रोमोटर्सकडे जे बाहेर पडता येते. 3600 कोटी जातील कंपनीच्या बिझनेसमध्ये, जो एक्सपांड करायला मदत होईल. म्हणजे काही चांगली गोष्ट आहे. लक्षात ठेवा, हुंडाईचा मार बसायचं एकच रिझन होतं, ऑफर फॉर सेल. यानंतर आता कंपनीची ऍक्च्युली ओपनिंग होईल IPO ची 21 ऑक्टोबर 2024 ला. IPO क्लोज होईल 23 ऑक्टोबर 2024 ला. आणि अलॉटमेंट मिळेल तुम्हाला 24 ऑक्टोबरला. आणि लिस्टिंग डेट असेल 28 ऑक्टोबर. ओके, आता ह्या गोष्टी तुमच्यामध्ये लक्षात येऊ द्या. प्राईस बँड कळाली तर थोडी प्राईस बँड मोठी, प्राईस मोठी याच्यामध्ये, पण ह्या सगळ्या गोष्टी बघता याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे. आता हे तुम्हाला कळलं की 28 तारखेला तुम्हाला लिस्टिंग होईल, पण लिस्टिंग डेला भेटणार का नाही हे डिपेंड करेल तुम्ही अप्लाय कसा केलाय. तर लक्ष द्या याच्यामध्ये. आता काय होते, गडबड होते, आणि 100% ही टेक्निक तुम्हाला म्हणाल ना की मिळेलच याची नाही गॅरंटी देऊ शकत, पण ह्या गोष्टींचा वापर केला तर तुमचे चान्सेस वाढतील. पहिली गोष्ट काय करायची, समजा तुम्हाला याला अप्लाय करायचं आहे तर साहजिक आहे तुम्ही अगदी लिस्टिंग गेनच्या प्लॅनिंगने पण अप्लाय करू शकता, लॉंग टर्मच्या पण प्लॅनिंगने अप्लाय करू शकता. दोन्ही गोष्टी इथे विन विन आहेत. दुसरी गोष्ट, एका अकाउंटवरून मला अप्लाय करायचं नाहीये, व्हेरियस डिमॅट अकाउंटवरून अप्लाय करा. पण ते व्हेरियस डिमॅट अकाउंट तुमचे नसावेत. म्हणजे तुम्हाला वाटणारे माझे 4 कंपन्यांचे डिमॅट आहेत, काय उपयोग नाही. ते तुमचं ऍप्लिकेशन एकच कन्सिडर केलं जाईल, तुमच्या नावाने, तुमच्या पत्नीच्या नावाने, समजा तुमच्या भावाच्या नावाने, आईच्या नावाने, वडिलांच्या नावाने, बहिणीच्या नावाने, असे जर डिमॅट असतील त्याच्यावरून अप्लाय करा. लेडीजचे डिमॅट अकाउंट असतील त्याला थोडा प्रेफरन्स जास्त द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये तीसरी, अप्लाय करताना, पेमेंट करताना UPIचा वापर करू नका. कारण याच्या आधी पाहिले आपण की UPIचे बरेच IPO रिजेक्ट होतात किंवा त्यांना लिस्टच होत नाही. मग करायचं काय, IPO अप्लाय केल्यानंतर पेमेंट करताना डायरेक्ट नेट बँकिंगचा वापर करा. किंवा अजवा नावाची प्रोसेस असते प्रत्येक बँकेची, म्हणजे तुमची समजा कुठल्याही बँकेचं डिमॅट वापरताय किंवा तुम्ही बँकेचं न वापरताय, एखाद्या झिरोदा, अपस्टॉक, एंजल असं वापरताय, आणि तुम्ही HDFC बँक अकाउंट आहे, SBIचे, तर त्याच्यामध्ये अजबा नावाची प्रोसेस असते. त्या अजबामध्ये गेलं ना तर तुम्हाला तिथून पण डायरेक्ट अप्लाय करता येतं. तुमचा डिमॅट अकाउंट नंबर टाकायचा आणि डायरेक्ट बँकेतून पैसे तिकडे जातात, तिकडे चान्सेस जास्त आहेत लागायचे. तर तुम्ही अजबाचा आणि नेट बँकिंगचा थोडा फोकस जास्त ठेवा, प्लस व्हेरियस डिमॅट अकाउंट वापरा. आणि त्यातल्या त्यात जे नवीन डिमॅट अकाउंट असतील ना त्याला थोडा प्रेफरन्स जास्त द्या. ओके, आणि बघूया मग की नेहमी लागत नाही, ह्यावेळी अप्लाय करा. आणि ऍक्च्युली लिस्टिंग डेला आम्हाला पण सांगा की आम्ही ह्या फंडे वापरले, आम्हाला किती लागला किंवा किती नाही लागला. कारण ह्या गोष्टी आम्ही काही वापरून पाहिले, ज्याच्यामध्ये आम्हाला चांगला रेशो याच्यामध्ये पाहिला मिळा, जे आपल्या मित्रांशी आम्ही शेअर करतोय. तर मित्रांनो, आशा करतो आज आपण चेक केलं वारी एनर्जीज बाबत, काय आहे वारी एनर्जीज आणि कशा पद्धतीने आपल्याला ह्या कंपनीमध्ये काय दिसतंय, काय 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न केला, जेणेकरून प्रत्येकाला आयडिया आली असेल वारी एनर्जीज चांगला आहे का नाही. आता तुम्हाला काय वाटतं बरं, वारी एनर्जीज खरंच
90% पुढे लिस्टिंग गेन देईल का? प्लीज कमेंट करून पण सांगा. याच्या भीतर तुमचं काय मत असेल ते न चुकता सांगायचं. आणि हो, महत्वाची गोष्ट, व्हिडिओ कसा वाटला ते तर तुम्ही हक्काने सांगायचे, कारण तुमची कमेंट आणि तुम्हाला आवडल्यानंतर केलेली लाईक हे आम्हाला जास्तीत जास्त मोटिवेट करत असतं असा इन डिटेल कंटेंट द्यायला, ते पण आपल्या मराठीमध्ये आणि अगदी डिटेलमध्ये. तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.